महाराष्ट्रात नव्या कोरोनाचा शिरकाव झालाय. महाराष्ट्रातल्या 8 जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे, नव्या कोरोनाची बाधा आहे. मुंबईतील 5 जणांना कोरोनाच्या नव्या विषाणूची बाधा झालेली आहे. पुणे, ठाणे, मीरा भाईंदरमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आहे. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नव्या कोरोनाची लक्षणं आढळून आलेली आहेत. त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदरमधील प्रत्येकी 1 समावेश आहे. हे सर्वजण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग सुरू करण्यात आलेले आहेत. याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, अखेर महाराष्ट्रातही नव्या कोरोनाचा शिरकाव झालेला आहे, काय अधिक माहिती, काय खबरदारी घेतली जाते? हिमाली, ब्रिटनमधून जे प्रवासी परतले होते त्या सगळ्यांची चाचणी करण्यात आली होती. काहींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. मात्र ब्रिटनमध्ये जो नवा स्ट्रेन म्हणजे नवा कोरोनाचा विषाणू वाढला होता त्याची लक्षणं सुरुवातीला या रुग्णांमध्ये दिसत नव्हती. त्यामुळे अधिक तपासासाठी या सगळ्या रुग्णांच्या चाचण्या ज्या आहेत त्या पुण्याला लॅबमध्ये पाठवण्यात आल्या होत्या आणि त्याचे जे अहवाल आहेत ते अहवाल आता प्राप्त झालेले आहेत. या अहवालानुसार ब्रिटनमधून परतलेल्या 43 जे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते त्यापैकी 8 प्रवाशांमध्ये या नवीन कोरोनाची लक्षणं आढळून आलेली आहेत. या 8 प्रवाशांमध्ये मुंबईतील 5 आहेत तर पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधल्या 1 रुग्ण आहे. त्यामुळे आता याच्यावर विशेष लक्ष प्रशासनाने दिलेलं आहे. यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं असून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जे आलेले आहेत त्यांचा शोध आता सुरू आहे प्रशासनाकडनं. धन्यवाद दीपक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. संपूर्ण महाराष्ट्रासाठी काही चिंताजनक बातमी ती म्हणजे ब्रिटनमधल्या नव्या कोरोनाचा आता महाराष्ट्रातही शिरकाव झालेला आहे. ब्रिटनमधून महाराष्ट्रात परतलेल्या 8 प्रवाशांमध्ये नव्या कोरोनाचे विषाणू आढळून आलेले आहेत. साताऱ्यातील वाई तालुक्यातील बावधन ओढा इथं भरधाव वेगाने येणाऱ्या कारनं समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील वनिता भोसले आणि त्यांचे पती प्रवीण हे जखमी झालेत. महत्वाचं म्हणजे या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ एका मागून येणाऱ्या कारच्या कॅमेऱ्यात चित्रित झाला. या जखमींना ग्रामस्थांनी तात्काळ वाई इथल्या खासगी रुग्णालयात दाखल केलंय. कारचालक राजेंद्र रसाळ यांच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका इथल्या सिराज हॉस्पिटल समोर उभ्या असणाऱ्या अवैध पार्किंगमुळे हातगाडी चालकाला बस धडक लागली. हातगाडी चालक 4 फूट लांब फेक लागला. यामध्ये हातगाडी चालक किरकोळ जखमी झालाय. हा हातगाडी चालक चुकीच्या मार्गानेही जात होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या ककाणी शिवारात जयश्री मधुकर बेडसे या 21 वर्षांच्या तरुणीचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शेततळ्यातलं पाणी पाहण्यासाठी जयश्री बांधावर गेली होती. पायात बूट असल्यानं जयश्रीचा पाय अचानक घसरला आणि ती पाण्यात पडली. त्यानंतर तिचा शोध घेतल्यानंतर तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. रागाच्या भरात जन्मदात्या पित्याची 18 वर्षांच्या मुलानं हत्या केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदगाव इथली ही घटना आहे. 45 वर्षांच्या शंकर फोफरे यांचा मृतदेह त्यांच्या शेतात आढळून आला होता. शेतात काम करताना मुलगा राहुल याचा वडिलांसोबत क्षुल्लक वाद झाला. राग अनावर झाल्यानं मुलानं वडिलांच्या हातात असलेल्या विळ्यानंच हत्या करून मृतदेह शेताच्या बाजूला उडत नेऊन टाकल्याचं तपासात उघड झालं. महाराष्ट्र सरकारच्या सेवेत असलेल्या गाडीमधूनच मुंबईपर्यंत गांजा तस्करी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलिसांनी याबाबत कारवाई केली. MMRDA विभागात कार्यरत एका वाहनातून शिरपूरहून मुंबईला 10 किलो गांजा नेला जात होता. या प्रकरणी मुंबईतील इरफान युसुफ अन्सारी आणि रिहान कुरेशी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिसी ग्रामपंचायत निवडणुकीतील 66 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तयारी केली. भिसी नगरपंचायतीची पहिली उद्घोषणा 29 डिसेंबर रोजी झाली होती. त्यामुळे नगरपंचायतीसाठी पुढे निवडणुका होतीलच, त्यामुळे पुन्हा निवडणुका नकोत या भावनेतूनच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरलेल्या 66 उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.